Hello students, today we are going to start our next topic of the carbon compounds is the nomenclature system of the carbon compounds. म्हणजे काय तर कार्बन कंपाउंड्स ला सुद्धा आपल्याला नेमिंग करायचं असतं आणि त्याचं नेमिंग कशा पद्धतीने केलं जाते, ही सिस्टीम काय आहे, तर ती सिस्टीम वर्ल्ड वाईड ओळखली जाते IUPAC. IUPAC सिस्टीमने नॉमेनक्लेचर या ठिकाणी कार्बन कंपाऊंडचं केलं जात असतं आणि त्याचं फुल फॉर्म काय आहे ते बघून घेऊ पूर्ण की इंटरनॅशनल युनियन फॉर द प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. इंटरनॅशनल याचा अर्थ जे आपण आज नॉमेनक्लेचर शिकणार आहोत ते पूर्ण वर्ल्ड वाईड तेच नॉमेनक्लेचर त्या ठिकाणी ओळखलं जात असतं. तर या ठिकाणी आपल्याला बेसिक गोष्टी काही या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला नेमिंग देणं सोपं जातं. तर सर्वात महत्वाची गोष्ट की त्याचे जे रूट वर्ड्स आहे किंवा बेसिक त्याचे जे नावं आहे मिथेन इथेन प्रोपेन वगैरे, तर त्याचे आपल्याला सुरुवातीची नावं या ठिकाणी कन्सिडर करायचे. इत मीथ इत, त्यानंतर इत आपलं प्रोप, ब्युट ब्युटी ब्युटेनला ब्युट, त्यानंतर पेंटेनला पेंट, ओके, त्यानंतर हेक्झेनला हेक्स असे. आणि त्याचबरोबर त्याचे सिंगल डबल बॉन्डच्या वेळेला काय लक्षात ठेवायचं तुम्हाला की सिंगल बॉन्ड असेल तर तुम्हाला ANE लावायचं असेल आणि जर का डबल बॉन्ड असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ENE लावणार आणि जर ट्रिपल बॉन्ड असेल तर आपल्याला काय युज करायचं YNE. ओके, तर फॉर द नॉमेनक्लेचर फर्स्ट यू हॅव टू रिमेंबर दॅट देअर रूट नेम्स, पॅरेंट नेम्स आपण ज्याला म्हणतो, जे पूर्ण नाव आहे त्याच्याऐवजी आपण शॉर्ट नाव पॅरेंट नेम्स त्या ठिकाणी रूट वर्ड्स मध्ये लक्षात ठेवायचे. आणि डबल सिंगल किंवा ट्रिपल बॉन्ड असले, सिंगल बॉन्ड असेल तर ENE, डबल असेल तर ENE आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर YNE, त्या ठिकाणी तुम्हाला नॉमेनक्लेचरच्या वेळेला युज करायचे. चला मग आपण आता एक्झाम्पल बघूया. हायड्रोकार्बन्स, कार्बन कंपाऊंड सोबत कोण असतो त्याचा एकदम बेस्ट फ्रेंड कोण जुळतो त्याच्यासोबत, हायड्रोजन. आणि हे दोघं मिळूनच जे कंपाऊंड तयार झाले ते हायड्रोकार्बन्स, आणि त्यांचंच आपण आज कार्बन कंपाऊंड मध्ये नॉमेनक्लेचर बघणार आहोत. इव्हन त्याच्यामध्ये दुसरे फंक्शनल ग्रुप पण अटॅच होतात, ते सुद्धा कशा पद्धतीने नॉमेनक्लेचर होतं ते आपण बघूया. आता याच्या आधी मी जे सांगितलं मीथ इट वगैरे, ओके, तर आता या ठिकाणी बघा कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन घेतलेलं आहे, ओके. आता या ठिकाणी हा कार्बन या कार्बनशी वन बॉन्डने काय झालाय कनेक्ट झालेला आहे, म्हणजे वन बॉन्ड झाला, पण याची उरली व्हॅलेन्सी किती आहे, अजून 3 आहे. सिमिलरली ह्या कार्बनची सुद्धा किती आहे, 3 आहे. म्हणून आपण इथे काय घेणार, त्याचा जो पक्का मित्र आहे तो हायड्रोजन त्या ठिकाणी लिहून घेणार, ओके, लिहून घेतला. मग याच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे, सिंगल आहे, किती कार्बन आहे, 2 कार्बन्स आहे, म्हणून यांचं नाव काय लिहिणार आपण इत, त्यानंतर आपण काय लिहिणार डॅश, आणि याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणून आपण काय लावणार ANE, म्हणजे याचं जे नाव आहे इट डॅश ANE असं पण लिहितात, किंवा डायरेक्ट आपण त्याला ओळखतो म्हणून हा काय झाला इथेन झाला, ठीक आहे. आता हे झालं सिंगल बॉन्डचं, आणि तसे अजून दुसरे आपण एक्झाम्पल विथ, आता याला मी डबल बॉन्ड घेते. आता सिमिलरली ज्या वेळेला यांच्यामध्ये याचा जर डबल बॉन्ड झाला तर मग व्हॅलन्सी कम्प्लीट होते का, हा कार्बन या कार्बनशी दोन बॉन्डने जुळलेला आहे. कोणत्या बॉन्डने जुळलाय, दोन बॉन्डने जुळलेला आहे, त्यामुळे हे दोन झाले ते याच्याजवळ फक्त आता कितीची व्हॅलन्सी शिल्लक आहे, 2 ची. म्हणजे बघा ह्या कार्बनने याच्याशी 2 केले, याच्याशी पण 2 ने जोडला, म्हणजे बघा ह्या कार्बनची व्हॅलन्सी 1 2 3 4 कम्प्लीट झाली. सिमिलरली ह्या कार्बनची व्हॅलन्सी 1 2 3 4 कम्प्लीट झाली. मग याचा रूट वर्ड होता इथ, आणि त्याचबरोबर डबल बॉन्ड आहे म्हणून आपण काय घेणार ENE, काय घेणार ENE, म्हणजेच याला तुम्ही काय म्हणणार इथिन, काय म्हणणार इथिन, बरोबर. नॉमेनक्लेचर शिकवतोय आपण, लक्षात ठेवा इथिन झालं, ENE लागलं, काय ENE लागलं, कारण इथे काय तयार झालं डबल बॉन्ड, ओके. आता सेम हेच एक्झाम्पल पुन्हा आपण घेऊ, पण आता या ठिकाणी माझ्याजवळ आला ट्रिपल बॉन्ड, 3 बॉन्ड्स दिसतात आहे. मग या ठिकाणी ह्या कार्बनने ह्या कार्बनशी किती बॉन्ड केले, 3 बॉन्ड्स केले. मग त्या ठिकाणी हे 3 आणि हे 2 तर 5 होतील, म्हणून आपल्याला जे एक्स्ट्रा जो वरचे बॉन्ड आहे किंवा तुम्ही साईडचे पण रब करू शकतात. आता बघा ह्या कार्बनचे बघा 1 2 3 4, ह्या कार्बनचे बघा 1 2 3 4, ओके, म्हणजे त्याची व्हॅलन्सी चेक करायची, म्हणजे तुम्ही नॉमेनक्लेचर चुकत नाही हे लक्षात ठेवा. व्हॅलन्सी फार महत्वाची, जी ती व्यवस्थित फुलफिल पण करायची आहे. मग आता मी तुम्हाला सांगितलं तर रूट वर्ड काय याचा इथ आहे, आणि ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून आपण काय लावणार YNE, म्हणजेच या ठिकाणी याचं नाव काय झालं इथाईन. तुम्ही या पद्धतीने सुद्धा याला लिहू शकता. हे नॉमेनक्लेचर फर्स्ट स्टेपचं आहे. आता याच ठिकाणी नेक्स्ट तुम्हाला
समजा एखादा फंक्शनल ग्रुप अटॅच झाला. आता आपण बघा सी 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 इथे किती घेतले आपण सी 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 किती थ्री आहे. थ्री आहे म्हणजे रूट काय आला त्याचा मिथेन इथेन. थर्ड आला म्हणजे तो कोण आला प्रोपेन. प्रोपेनला काय येतो आपण प्रोप. ओके आता या ठिकाणी तुम्हाला मला असं वाटलं की मी या ठिकाणी याचे फुलफिल करून टाकते आणि मग आपण चेक करूया की आपली बॅलन्सी कम्प्लीट होतीये का प्रत्येक कार्बनची. हे महत्वाचं असेल. पहिल्यांदा बेसिकली सर्वांची आपण काय बघायची असणार आहे की बॅलन्सी कम्प्लीट झाली आहे का. तर येस बघा आता हा कार्बन आहे याची जी बॅलन्सी आहे ही बघा 1 2 3 4. ओके सिमिलरली ह्या कार्बनची झाली ना ह्या कार्बननी इकडे आणि इकडे दोन बॉन्ड आणि वर आणि खाली अजून दोन बॉन्ड फोर झालेले आहे. सिमिलरली ह्या कार्बनचे सुद्धा 1 2 3 4 झाले का नाही फोर बॉन्ड कम्प्लीट. म्हणजे या ठिकाणी आता याचा नॉमेनक्लेचर करताना सर्वात जे आहे तुमचे सिंगल बॉन्ड. सिंगल बॉन्ड असल्यामुळे आपण काय लिहिणार एएनए. ओके काय लिहिणार एएनए. आता या ठिकाणी याला आपण असं लिहिलं CH3 CH2 आणि अगेन हा काय आला CH3. ओके आता इथे काय होणार समजा मी या ठिकाणी याला डबल बॉन्ड इथे लिहिला त्यामुळे तुमची बॅलन्सी चेक करा. बॅलन्सी चेक करा 1 1 2 3 4 याचं झालं. आता हा जो आहे 1 2 3 आणि हा तर 4 म्हणजे याचा सुद्धा एक हायड्रोजन कमी झाला. बघा CH3 CH CH2 बरोबर आहे का. चेक करा बघा 1 2 3 4 आणि याचा 1 2 3 4 हा फोर्थ येईल कारण इकडच्या कार्बनशी त्याने एक बॉन्ड तयार केलेला आहे. लक्षात घ्या बाळांना नॉमेनक्लेचरच्या वेळेला इथे आपलं नॉमेनक्लेचर बदलणार आहे म्हणून सांगते. आणि सिमिलरली इकडे तुमचं बरोबर झाली या कार्बनची 1 2 3 4. ओके सर्वात बेसिक गोष्ट जी तुम्हाला पुढे सुद्धा लागणार आहे की तुम्हाला बॉन्डिंग त्या ठिकाणी जी तयार झाली त्याची जी बॅलन्सी आहे ती फुलफिल करताना तुम्हाला दिसते का किंवा होते का नाही. हे तर कुठे CH2 येईल कुठे CH येईल कुठे डबल बॉन्ड मग तो डबल बॉन्ड जवळ CH2 राहील का CH राहील का. तर बघा इथे CH आहे इथे CH2 आहे त्याचं रिझन काय आहे की याची कार्बनची बॅलन्सी आणि या कार्बनची बॅलन्सी आहे की नाही ती चेकआउट करायची. ओके मग याचं जे नेमिंग आहे आता आपण पहिले फॉर्म्युला लिहून घेऊ. हा आहे तुमचा CH3 CH डबल बॉन्ड CH2. ओके हा तुमचा या ठिकाणी तयार झाला आणि याचं नॉमेनक्लेचर करताना काय करायचं हे सेकंड स्टेप मधून बघतोय आपण की आता आलेला आहे डबल बॉन्ड. पहिल्यांदा आपण नाव घेऊन घेऊ त्याचं तर तो आहे तुमचा इथ. ओके डबल बॉन्ड असल्यामुळे आपण काय घेणार त्याचं ईएनए म्हणजे हा इथिन आहे. ओके पण हा इथिन आहे तो कोणत्या याचं आता आपल्याला नाव द्यायचंय. कार्बन किती आहे 3 आहे म्हणून याचं नेम काय आहे प्रॉप. ओके आणि त्यानंतर डबल बॉन्ड आहे म्हणून मी काय लिहिणार इथे ईएनए लिहिणार. आता सर्वात महत्वाची गोष्ट याला ही सेकंड स्टेपचं जे नॉमेनक्लेचर आहे यामध्ये काय होतं इथे डबल बॉन्ड आहे तर डबल आपल्याला नंबरिंग करणं गरजेचं आहे. मी नंबरिंग करते फर्स्ट सेकंड थर्ड. तुम्ही म्हणाल बापरे मॅडमने तर फर्स्ट इथेच दिला ना तर यू हॅव टू सिलेक्ट द चेन फॉर नंबरिंग फ्रॉम द नियरर टू द डबल ऑर ट्रिपल बॉन्ड. लक्षात ठेवा मी काय सांगते की डबल किंवा ट्रिपल बॉन्डच्या जवळच्या चेन पासून तुम्हाला नंबर द्यायचे. मग इथे डबल बॉन्ड इथे आहे म्हणून मी इथून नंबरिंग दिलं. ठीक आहे मग आता या ठिकाणी प्रॉप ईएनए तर मी लिहिलं मग मी मध्ये गॅप काय सोडलाय तर 1 नंबरवर तुमचा डबल बॉन्ड आलाय म्हणून याला नॉमेनक्लेचर मध्ये आपण काय घेणार प्रॉप 1 ईएनए. ओके सिमिलर अजून आपण एक्झाम्पल घेऊया की ज्यामुळे आपल्याला डबल ट्रिपल बॉन्डचे पण नॉमेनक्लेचर व्यवस्थित नंबरिंग कसं दिलं जाईल हे लक्षात येईल. आता सिमिलर एक चेन घेते मी ब्युटेनची. ओके या ठिकाणी तुम्ही फुलफिल करा हायड्रोजन वगैरे. ओके आता हे बघा डबल बॉन्ड कसा मेक होईल. समजा मी या ठिकाणी आपण हा जर पाहिला तर हा काय आहे तुमचा ब्युटेन आहे. ओके हा ब्युटेन आहे ईएनए कारण सिंगल बॉन्ड आहे. परंतु आता इथे जर का मी डबल बॉन्ड घेतला इथे डबल बॉन्ड घेतला मध्येच घेतला तर या कार्बनची बॅलन्सी 1 2 3 4 5 होते म्हणजे इथे मला हा रब करावा लागेल 1 2 3 4 झाले. सिमिलरली ह्या कार्बनची 1 2 3 4 होऊन जाईल म्हणून हा खालीच आपण म्हणजे याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला CH3 CH डबल बॉन्ड CH आणि मग हे उरले परत CH3. ओके आता याचं नॉमेनक्लेचर करायचंय. मग पहिल्यांदा रूट वर्ड काय येईल याचा ब्यूट. रूट काय ब्यूट. त्यानंतर डबल बॉन्ड आहे
म्हणून आपण काय घेणार ईएनए. पण आता बाळांना आपल्याला काय करायचं नंबरिंग. आता हा डबल बॉन्ड तर सेंटरला आहे, मग नंबरिंग कुठं काढा तुम्ही कुठूनही करा, सेंटरला असल्यामुळे काय नियर म्हटल्यावर की इकडनं इकडनं सारखंच आहे. म्हणून आपण 1 2 3 4 मग या ठिकाणी 2 नंबरवरही डबल बॉन्ड येतोय, 3 नंबरवरही. तर जो छोटा असतो त्याला पहिले प्रेफर करायचं. हा काय आला 2 2 ईएनए, गुड 2 ईएनए, हे त्याचं नॉमिनेटर होईल. ओके, आता यामध्ये लक्षात आलं तुमच्या? ओके, मग या ठिकाणी हे नंबरिंग करायचं आणि मग त्याला काय द्यायचं तुम्हाला नॉमिनेटर, त्यांची नावं या ठिकाणी ठरवायची आहे. सिमिलरली आपण अनेक असे खूप सारे एक्झाम्पल घेतले. आता मी डायरेक्ट एक्झाम्पल घेते, एखादं तुमच्याजवळ आहे CH3 CH2 ट्रिपल बॉन्ड CH. आता तुम्हाला असं वाटलं मी हे चेक करू का, तर करायचे. CH2 म्हटल्यावर ह्या कार्बनला हे हायड्रोजन, हे म्हणजे या ठिकाणी फक्त काय असायला पाहिजे, एकच CH असला पाहिजे. म्हणजे बघा, असं जर तुम्हाला दिलं असेल तर पहिल्यांदा काय चेक करणार तुम्ही, त्याची व्हॅलन्सी फुलफिल आहे का. मी मुद्दाम तुम्हाला त्या ठिकाणी दिलं. आणि आता कार्बन बघा, हा 1 2 3 4 बरोबर होत आहे का. बघा बरं, चेक करा बरं की ज्या वेळेला हा हायड्रोजन आणि हे ट्रिपल बॉन्ड हा कार्बनशी नाही होतय, म्हणजे हा हायड्रोजन सुद्धा या ठिकाणी आपल्याला नको आहे. आणि मग हा कार्बन याच्याजवळ याच्याजवळ हायड्रोजन नाही, कारण हे 3 आणि हा 4 म्हणजे 3 आणि 1 4 होईल, परंतु याच्याजवळ फक्त सी असेल. बरोबर, आता या ठिकाणी हे 3च असल्यामुळे लक्षात घ्या, हे 3च असल्यामुळे त्याचं रूटवर्ड आहे प्रॉप, त्यानंतर ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून तुम्ही वापरणार वायनी. किती नंबरवर आहे बरं ट्रिपल बॉन्ड? 1, म्हणजे प्रॉप 1 YNE. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला नॉमेनक्लेचर या ठिकाणी घ्यायचे असतात. त्याला तुम्हाला इतके आहेतच, परंतु हे बेसिक आहे, कारण 11th फार महत्वाचा पार्ट हा नॉमेनक्लेचरचा आहे. मग 12th पण तुम्हाला असणारच आहे. म्हणून तुम्हाला आधी मी सांगितलं की कार्बन कंपाऊंड किंवा कार्बन हायड्रोकार्बन्स इज अ बेसिक फॉर द केमिस्ट्री, हे लक्षात ठेवाल. ओके, आता यानंतर फंक्शनल ग्रुप जर ऍड झालं तर त्याला नेहमी कसे द्यायचे. फंक्शनल ग्रुप मी सांगितलेले होते तुम्हाला की CO ऍड होईल, किंवा नुसतं ऑक्सिजन म्हणजे इतर इस्टर किटोन वगैरे हे सगळे, COOH होऊ शकतो, हा ऍसिटिक ऍसिड मध्ये जातो. तर हे सगळे जर ग्रुप ऍड झाले तर आपण एखादा आता OHचं एक्झाम्पल घेऊया, OH. ओके, तर या ठिकाणी बघा, आता मी पहिले तुम्हाला डायग्रामॅटिकली एक्झाम्पल सांगते की ज्यामुळे तुम्हाला नावं सोपी जातील. ओके, तर इथे बघा, ह्या कार्बनच्या जवळचे चौथ्या हायड्रोजनच्या ऐवजी कोणता ग्रुप अटॅच झाला? OH. आणि OH ग्रुपला लिहितात ऑन, म्हणजे या ठिकाणी महत्वाचा आहे मिथेन आणि मीथ आणि तो आला तुमचा ऑन, म्हणजे याला ऍक्च्युअली मिथेनॉल पण म्हणतात. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी OH असेल तर तुम्ही ऑल असं त्याला नाव देणार. अगेन आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया की ज्यामुळे ते क्लिअरिटी होईल. समजा तुम्ही CCCCC 1 2 3 4 5 घेऊन टाकले, पेंटेन. ओके, आणि या ठिकाणी कुठेतरी एका याच्यावर आहे OH, आणि इथे सर्व ठिकाणी आपल्याला माहिती आहे आता की हे हायड्रोजन अटॅच होणार आहे, परंतु नंबर कोणता आहे? सेकंड नंबरवर, कारण फंक्शनल ग्रुप नॉमेनक्लेचरने त्यांना फंक्शनल ग्रुप ज्या नंबरवर अटॅच असेल तिथून नेम द्यायचं. मग 2 आणि ऍक्च्युअली सिंगलच बॉन्ड आहे सगळीकडे, म्हणून 2 आणि हे काय आहे? पेंट, पेंटेनॉल म्हणजे पेंट ऑल, म्हणजे तुम्ही 2 पेंटेनॉल असं पण त्याला म्हणू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने बेटा नॉमेनक्लेचरचा इझी पद्धतीने तुम्हाला नॉमेनक्लेचर देण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच, आणि रिव्हिजन जरूर करा.